माझे व्हिडिओ नवीन नवीन बघताय ना, बघायलाच पाहिजे. आणि भरपूर सारे मी अजून नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. सध्या मी कोकणामध्ये आहे आणि गावीचे, आणि तुमच्यासाठी मन नवीन नवीन व्हिडिओची तयारी करतोय. आणि माझ्या व्हिडिओला बघत जावा तुम्ही, आणि सबस्क्राईब लाईक करायला पण विसरू नका. आणि आत्ता नवीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन येते. चला तर पाहूया नवीन व्हिडिओची झलक. 1.5 वर्षाचं झाड आहे. अच्छा, त्याला हा दुसरा भर आहे. पहिला भर एक येऊन गेला. अच्छा, आणि आता हा दुसरा भर आहे. अच्छा, अजून ते कोल आहे, ते खूप मोठे प्रकारचं फळ होतं. अच्छा, हे वर्षातून किती वेळ येतं? हे कंटिन्यू चालूच असतं. अच्छा, आता ते आपण वर बघू शकता, वर छोटी छोटी फळं लागायला सुरुवात झालेली आहे. हा हा, आता हे खालची तयार झाली की ती वरती तयार होणार नाही. जसं झाड वाढत झालं तसं त्याला फळ लागत जाणार. अच्छा, ह्या साईडला पण इकडे आहेत ना? लिंबीचं झाड आहे. याच्यावरती आता लिंब कधी येतं त्याच्यावरती? याच्यावरती असे लहान झाड आहे, अजून याच्यावरती काही लिंब लागलेली नाही. अच्छा, लांब असं फळ आहे या पपईचं. अच्छा, आणि इकडचं बघू, डिफरन्स काय बोलत? हे गोल मध्ये आहे. अच्छा, आणि ते थोडं लांबट असं आहे. अच्छा, पाहू शकता कोकणातला पपई. पाहू शकता कोकणातील पपया असे फल आहे, बघू शकता तुम्ही, बघू शकता ही आलं एवढी. पाहू शकता या बोली कोकणातील हे बटन फुल आहे. फुल वगैरे येत नाही. पाहू शकता बटन फुल. उन्हात पावसाने म्हणजे असेच असतात हिरवा. पाहू शकता जमीनमध्ये आला असतात ना, तर बघितलं असतात तर सर्वीकडे हिरवा लागते. मी महिन्यात बांधायला घेतली होती, ती बांधता बांधता आला पाव. त्याची परिस्थिती आहे. पाणी आता आम्ही आणता थोडं पिया पुसते. चिनी गुलाब आहे. कोणता? हा बघू शकता चिनी गुलाब. त्याला आता फुलं नाही लागले, एक लागलं इकडे. हे लाल आणि गुलाबी आणि व्हाईट वाला. हा टपका आहे, त्याला दिवाळीत फुलं लागतात. कोणता हा? कोणतं झाड आहे? टपका. टपका हिजे पण फुलं येतात, दिवाळीत येतात. त्याला हालीबॉल झाड, हालीबॉल. अच्छा, ह्याला वर्षातून एकदाच फुल येतं, पण ते जेवढा असा हालीबॉल असतो त्या पद्धतीने असतो. अच्छा, ही झाडं वगैरे सर्व तुम्ही कुठून आणलेली? जी आता तुम्ही लावलीत झाडं, म्हणजे तुम्ही कुठून खरेदी वगैरे कुठे करतायची झाडांची? म्हणजे नर्सरीमध्ये जे असतात ना. अच्छा, मधून मिळतात आपल्याला झाडं वेगवेगळ्या प्रकारची. अच्छा, अशा पद्धतीने. म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून आवड आहे झाड वगैरे लावायची? खरोखर छान माहिती दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद, आभार पूर्ण. आणि बघू शकता तुम्ही भरपूर सारे दादांनी झाडे लावलीत, बघू शकता पूर्ण एकदा बगीचाच बनवला इकडे झाडांचा. आणि पुन्हा एकदा दादाचे आभार सर्वांकडून. पाहू शकता ही आबोली, ह्याच्यावरती सुंदर अशी फुले आहेत, लाल कलर, लाल कलरमध्ये.
कोकणामध्ये जास्त फुले यूज केली जातात देवासाठी गजऱ्यांसाठी। हे पाहू शकता शोपीस आलू झाड आहे, पाहू शकता लाल लिली बटन फुल त्याच्यावर देता। पाहू शकते बटन फुल पाहू शकता है बटन फुल शोफी झाड सोडायचे टाका बाबा काय कामाचे पाहू शकते गुलाबाचं झाड आमच्या कोकणामध्ये जास्त फेमस असं झाड। पाहू शकता सुंदर असं झाड दिसतं तुम्हाला शोपीस झाड आहे मानी या ठिकाणी मी आलो आणि बघूया। हाय बाबू नाव काय तुझं? सम्यक संतोष गांभरे। अच्छा कितवीला आहेस? सहावीला। अच्छा कोणत्या शाळेमध्ये आहेस? ज्ञानविकास विद्या मंदिर इंग्लिश मीडियम हाय स्कूल। ओके सध्या शाळा बंद असेल ना? होय। ओके ही बाग तुमचीच आहे का? होय। अच्छा इथे कोणती कोणती झाडे लावता? गुलाब आहे टपका आहे अच्छा शोची सदाफुल अच्छा व्हाईट लिली ओके व्हाईट लिली चिनी गुलाब अच्छा झाडावरती फुलं पण यायला लागलीत। होय। किती दिवस झाले झाडे लावणे? हे कोणतं झाड आहे? हे सदाफुल। अच्छा तुझे पप्पा म्हणाले नमस्कार का? काय नाव तुमचं? माझं नाव संतोष शंकर गंभीर। अच्छा ही कधीपासून तुम्ही जो बगीचा लावलाय झाड? या झाडांची खूप आवड आहे। अच्छा पहिल्यापासून मला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं जमा करून ते लावण्याचा छंद आहे। माझे झाडं गेल्या वर्षी मी लावले। अच्छा चांगल्या प्रकारे सांभाळतो त्याचे जोपासना करतो कटिंग वगैरे खत पाणी। अच्छा अशा पद्धतीने मी जशी माझी स्वतःची काळजी घेतो त्या पद्धतीने माझ्या झाडांची काळजी घेतो। अच्छा खूप छान मेसेज दिला तुम्ही बघू शकता यांची झाडे सर्व लावली होती या साईडला इकडे तुम्ही पण लावू शकता तुमच्या आमच्या कोकणामध्ये याल तर तुम्ही बघू शकता झाडं वगैरे सर्व। हे लाल सदाफुल आहे ही सफेद सदाफुल आहे। अच्छा याच्यामध्ये पण प्रकार आहेत ही बघा लालमध्ये सदाफुली आणि दुसरी ही बघू शकता व्हाईटमध्ये सदाफुली झाड आहे। ह्याला ब्लू कलर म्हणजे निळ्या कलरची फुलं येतात। ओके इथं एक पद्धतीचे। अच्छा असे आपण एक गुलाब आहे। अच्छा हे हापूसचा म्हणजे त्याला एकच त्याला बुंदा होता त्याच्यामध्ये सहा प्रकारचे वेगवेगळ्या जातीचे झाडं केलेले आहेत। ओके हे आहे तोतापुरी आहे। अच्छा हे हापूस आहे। अच्छा हे पायरी आहे। हे केसर आहे। अच्छा हे रत्न आहे। अच्छा आणि हे दुसरं एक व्हरायटी म्हणून एक दुसरी जात आहे। याची प्रोसेस कशी केली सांगू शकता तुम्ही? कसं म्हणजे एक साधा आपले जे बाटी रुजते आपण आंबा खाल्ल्यानंतर जे तिची बी असते ओके
ती बी रुजल्यानंतर साधारण एक दोन वर्षाने ती जाडी झाली की तिचे थोडे दोन म्हणजे एक फुटावरती कटिंग केले. कटिंग केल्यानंतर त्याला जे नवीन कोंब फुटतात त्या नवीन कोंबाला वेगवेगळ्या कलमाचे म्हणजे वेगवेगळ्या जातीचे जे कलम असतात त्याची बारीक बारीक फांदे आणून त्याच्यामध्ये ते असे हे फिट केले बांधून आणि त्यानंतर मग त्याला ते त्याचे कोंब नवीन फुटतात अशा पद्धतीने त्याचं मग त्यांना जॉईन केलं का ते जॉईन केलेलं आहे ह्या पद्धतीने इथे प्रत्येकाला अशा तऱ्हे म्हणजे खाली रायवली आंबा घेतला आणि वरती कलमी आंब्याचे लावले. हा प्रत्येक कलमी आंब्याचे फांदे लावलेले आहे. अच्छा मग याच्यावर डायरेक्ट कलम तयार होत आहे. कलम आता प्रत्येक नंतर तुम्ही हे जर झाडं मोठी झाली आणि लागायला लागली तर मग एकाच वेळेस वेगवेगळ्या जातीची फळं लागणार त्याला. ओके कोकणामधील काय सांगू शकता आपले जेवढे युट्यूबर आता बघतात एवढे लाईव्ह त्यांच्यासाठी कोकणामधलं काय सांगू शकता इथे बघण्यासारखं वगैरे. कोकणामध्ये आता बघण्यासारखं म्हणजे आता पावसाळी म्हटलं तर आपल्या कोकणामध्ये जास्त धबधबे आहेत. ओके त्याच पद्धतीने ज्या कोकणाचा जो गारवा आहे झाडी आहे अच्छा कोकणामध्ये जास्त जंगलामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची फुलं आपल्याला बघायला मिळतील. ओके वेगवेगळ्या कलरमध्ये कोकण तसं आपलं रम्य आहेच निसर्गरम्य म्हटलं तरी काही हरकत नाही आहेच. बरेचसे पर्यटक आपल्या कोकणामध्ये येतात. अच्छा तुमचं नाव सांगू शकता तुमचं पूर्ण नाव काय. माझं नाव संतोष शंकर गंभीर गाव मानी पोस्ट मानी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी. ओके धन्यवाद दादा तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. ते शोचे नाव काय मला पण त्याचं एवढे. अच्छा हे पण शोचंच झाड आहे पाहू शकता हे चिकूचं झाड. ह्याच्यावर कधी म्हणजे किती वर्ष येत आहे झाडाला. चिकूला 3 वर्षाने चिकू लागतात. अच्छा तर यावर्षी त्याला फवारणी केली की मे महिन्यामध्ये त्याला चिकू लागण्याची शक्यता आहे. अच्छा या झाडाला किती वर्ष झाली. याला आता 3rd वर्ष चालू. 3rd वर्ष आहे. अच्छा 2 वेळा याला शेंगा लागतात. या वर्षाचंच रोप आहे आता लावलेलं आहे. अच्छा झाड हे फणस कलम आहे बघू शकता तुम्ही. हे कोकम आहे. हे काय केलं खाली. शेणखत टाकलेलं आहे त्याला. अच्छा ते कशासाठी. त्याला जोर पकडण्यासाठी म्हणजे खताने ते जास्त. अच्छा प्रोटीन आहे का. हा प्रोटीन आहे खत आहे. ओके बघू शकता तुम्ही. बघू शकता अजून एक झाड भेटले भारंगी. भारंगी ह्याची भाजी सुद्धा कोळी कोळी जून मध्ये कोवळ्या पानाची भाजी करून खातात. अच्छा म्हटलं व्हिडिओ आवडला असेल नक्कीच शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांबरोबर सबस्क्राईब आणि शेअर करायला सांगा. तर आता चला मग बाय बाय. जय हिंद जय भारत.